आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मजरीवाडा येथील महिला दूध संस्थेची 19वी वार्षिक सभा नूतन सरपंच सौ मंगल नरुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ कैलासवासी रामू नरुडे यांच्या प्रतिमेचं पूजन चेअरमन सुनंदा पट्टेकरी यांनी केलं, तर उपस्थित सभासदांचे स्वागत उपसरपंच रवी नरुडे यांनी करून दूध संस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. यानंतर अहवाल वाचन सचिव संदीप पट्टेकरी यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी बहुमताने मंजूर केली. संस्थेचे मार्गदर्शक व शरद कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगुले यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून संस्थेची आर्थिक स्थिती याचा विचार करून दूध उत्पादकांना संघाकडून आलेले दर फरक तात्काळ देण्यात येईल, त्याचबरोबर जे उत्पादक हरियाणा गुजरात म्हैस खरेदी करणार आहेत त्यांना संस्थेकडून मदत करण्याची ग्वाही दिली. संस्थेत जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्याचे सभासदांना आवाहन करण्यात आलं. या सभेला माजी सरपंच शकुंतला नरुडे, मीनाक्षी चव्हाण, कल्पना नरुडे, कमल साबळे, सुगंधा पट्टेकरी, विमल चौगुले, बाळाबाई नरुडे, लताताई कोकणे, विमल खुर्पे, सुवर्णा खुर्पे, सुमन नरुडे आदी महिला उपस्थित होत्या. सभेचे सूत्रसंचालन रमेश कुमार मिठारी व आभार माजी उपसरपंच दिनकर नरुडे यांनी मानले. मजरेवाडीहून रमेश कुमार मिठारे.